दिवसेंदिवस घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने गृहिणींना आर्थिक दंड सोसावा लागतोय. गेल्या वर्षभरात कमालीची वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत होणाऱ्या दरवाढीचा निषेध करीत शहर महिला काँग्रेस कडून गुरुवारी यवतमाळच्या दत्त चौकात मोदी सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ ही अन्यायकारक असून यामुळे महिलांच्या घरातील बजेट कोलमडून पडले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईमध्ये होरपळून निघाली आहे, त्यामुळे महिला काँग्रेसने गॅस दरवाढ व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी शहर अध्यक्ष उषा प्रवीण दिवटे, माजी नगरसेविका पल्लवी रामटेके, पार्वती राठोड, जीवन पटेल, प्रीतिताई वानखेडे, संगीता पारधी, अनिता भारकर, रूपा गायकी, भारती दिवे, कमल कोवे, सुनीता राऊत, निशा नागतोडे, संगीता उमरे आदी महिला उपस्थित होत्या.